अकोला लोकसभा निवडणूक संदर्भात सकाळपासून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली आहे. मूर्तिजापूर शहरातील जवळपास दुपारी 11 वाजेपर्यंत 20% मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. मतदान करणे सुरू आहे तरी वयोवृद्ध नागरिक, दिव्यांग व्यक्ती, अपघात घडलेल्या व्यक्तीसुद्धा येऊन मतदानाचा हक्क बजावत आहेत. यावेळी रवी राठी यांनी मतदानाचा हक्क बजावला, तसेच नागरिकांनी परिवर्तनासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. आपल्या सोबत शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी आहे. सध्या लोकांना आपण काय आवाहन करणार आहात? की आपण आवर्जून जाऊन मतदान करायचा, मतदान आपल्या हक्काचा राहते, बदल करायसाठी मतदान आपल्याला करणं आवश्यक आहे. कारण की आज 20-25 वर्ष झाले आपण ते परिस्थिती पाहून राहिलो. आता एकदा बदल करून आपण परिस्थितीले मी तुमच्या समोर आहे. सर्व बदल करणार नाही तर लोकांना काय वाटेल की जे आम्ही करतो तेच खरं आहे. तर आता बदल करायसाठी आपण एकदा मतदान करायला जा आणि चांगले व्यक्तीले, अभ्यासू व्यक्तीले, एज्युकेटेड जे पर्सन आहे आणि एकदा बदल करून आपण चांगले व्यक्तीला समोर आणा.